नमस्कार, मी शशिकांत गुट्टे आपल्या जीवन वेद चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, बरेच लोक म्हणतात की संध्याकाळी झाडू मारू नये किंवा घर झाडू नये, दुकान झाडू नये, कुठेही झाडू वापरू देत नाहीत. मात्र आपल्याला माहिती आहे की एखादं स्वच्छ ठिकाण असेल तिथं पैसा लक्ष्मी वास करते, तिच्या घरात पैशाची भरभराट राहते, तरी पण संध्याकाळी झाडू दिलं जात नाही, म्हणजे सूर्य मावळीच्या नंतर, अंधार पडल्याच्या नंतर झाडू दिलं जात नाही. याचं मागचं कारण काय? तर बरेच लोक म्हणतात की यामागे की वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा जर विचार केला तर असं मानलं जातं की संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते आणि आपण जर झाडलं तर लक्ष्मी बाहेर निघून जाते. पण मित्रांनो, हे जरी त्यातील काही थोडं सत्य असेल तरी पण त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की जुन्या काळी जेव्हा लाईटची सोय नव्हती, आज लाईटची सोय आहे, उजेड आहे. जुन्या काळी काय व्हायचं की छोटासा दिवा असायचा आणि दिव्यात कमी वात असायची, छोटं, आणि घरात खूप प्रकाश पडेल असं काही नाही, आणि लोक संध्याकाळी तो रात्रभर दिवा चालावा म्हणून त्याची वात छोटी करायची. मग ह्या छोट्या दिव्याच्या प्रकाशात अंधारात खालचं काही दिसायचं नाही आणि घरात दिवसभरात छोटे मोठे काम करताना छोट्या वस्तू, काही महत्वाच्या गोष्टी आपल्या खाली पडलेल्या असतात आणि त्या आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे त्या काळात दिसत नव्हत्या. आता दिसतं, कारण आता खूप लाईट आहे, उजेड आहे, आणि त्या काळात दिसत नव्हतं. म्हणून झाडल्याच्या नंतर ह्या वस्तू ह्या त्या बाहेर निघून जातील आणि त्या पुन्हा मिळणार नाहीत. हा एक हेतू होता. तसंच काही इस्लामिक धर्मामध्ये असं म्हटलं जातं, किंवा धर्म म्हणण्यापेक्षा इस्लामिक जे विचाराचे लोक आहेत त्यात असं म्हटलं जातं की संध्याकाळच्या वेळेला घराच्या कानाकोपऱ्यात बरेच छोटे सूक्ष्म जंतू वगैरे वास करत असतात आणि ते सकाळ होताच त्यांच्या बाहेर निघून जातात किंवा बऱ्याच ठिकाणी निघून जातात, मग त्यांच्या विश्रांतीत आपण खलल घालतो असंही म्हटलं जातं. ते हेच होतं. सध्याच्या वेळेला असं काही नाही, मात्र संध्याकाळी झाडू मारू नये हे मी मानतो, कारण का तर त्या झाडू मारण्यामध्ये आपल्या पण छोट्या वस्तू बऱ्याच गोष्टी जाण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो झाडू मारणं टाळावं. धन्यवाद.